बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आणल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहे. आता अशीच एक माहिती समोर आली आहे, TET मध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलंय. पैसे घेऊन TET विद्यार्थ्यांना पात्र ठरविल्याचं सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्याचं निष्पन्न झालंय. मागील काही दिवसांपासून घसरण सुरू असलेल्या शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण दिसून आलंय. आज शेअर बाजार सुरू होताच 550 अंकांनी वधारलाय. शेअर बाजाराची सुरुवात झाली तेव्हा निर्देशांक गॅप अपने सुरू झाला, मात्र ट्रेंडिंग सत्रात निफ्टी 98 अंकांनी वधारत 17208 अंकावर सुरू झाला, तर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 722 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टी 232 अंकांनी वधारला होता. देशातील कोरोनाचा विळखा सैल होताना पाहायला मिळतोय. दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळतीये. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 251,209 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 627 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत हे प्रमाण 12% कमी झालं आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या सकारात्मक दर हा 15.88% आला आहे. मोठी गोष्ट म्हणजे कालपासून देशात 12% रुग्ण कमी झालाय. राज्यात पुढील 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचंही हवामान विभागाने म्हटलंय. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आलाय. राज्य सरकारने नेमलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीच्या शिफारशींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ समितीची मंजुरीनंतर पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षाचा होण्याची शक्यता आहे. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. काल औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंना आता बाबा ओरडतील की काय अशी चिंता लागली आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी चौकाचौकात गर्दी होत होती. या गर्दीमुळे अनेक ठिकाणी कोरोना नियमांचाही विसर पडलेला दिसून आला. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून आदित्य ठाकरेंना नक्कीच आनंद झाला असेल, पण गर्दी टाळा असं राज्याला आवाहन करणारे बाबा आपल्याला ओरडतील अशी भीतीही वाटली असणारच, आणि हीच भीती त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना बोलून दाखवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहे असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढवली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहे त्यांनी याचा विचार करावा, त्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित समजून घ्यावं असंही राऊत म्हणालेत. दिल्ली उच्च न्यायालयाने एका वृद्ध महिलेला तिचा अधिकार मिळवून दिला आहे. मुलगा आणि सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या मुलाला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत.
महिलेची मालमत्ता रिकामी करण्यासाठी मुलगा आणि सुनेला दिल्ली उच्च न्यायालयाने 3 आठवड्याची मुदत दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्ता रिकामी करण्याच्या आदेशाविरोधात मुलगा आणि सुनेला दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. टीईटी परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पात्र केल्याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यावर बच्चू कडू यांनी परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांचा विषय कायमचा कसा निकाली काढता येईल यावर रामबाण उपाय सांगितला आहे. थेट मिलिटरी आणून या सगळ्यांवर कंट्रोल करायला पाहिजे असं विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. काही निवडक लोक आणि ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचं काम दिलं होतं त्यांनी हा सगळा गैरप्रकार केला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. अनेक प्रामाणिक विद्यार्थी या परीक्षा घोटाळ्यामुळे भरडले गेले असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय. टीईटी परीक्षेत जवळपास 16,500 विद्यार्थी पास झाले होते. दरम्यान परीक्षांमधील हा घोळ हे व्यवस्थेचं मोठं अपयश असून हे मोठं रॅकेट मोडून काढण्यासाठी या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी जनआंदोलन करण्याची गरज असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. परीक्षेच्या आडून पैसा खाणं हे प्रकार वाढले असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. महाराजा पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी एअर इंडियाची मालकी टाटा समूहाला देण्यात आली आहे. मालकी हक्काची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाने टाटा समूहाला पहिला संदेश ट्विट हँडलवरून पाठवला आहे. नव्या मालकासोबत नवीन विमान उड्डाण करण्याची तयारी आहे. एअरलाइन्सने आपल्या अधिकृत हँडल्सवरून ट्विट केला आहे. टाटा समूहाचा भाग होताना एअर इंडियासाठी नवीन अध्याय सुरू होत असल्याचं ट्विट कंपनीने केलं आहे. या वेगवान आड्यामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा News 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.